जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये। पाथर्डी तालुक्यातील भुंदे टाकळी, कोळसांगवी व पिंपळगव्हाण या भागात जोराचा वादळी वारा झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांच्या छपरासह विजेचे खांब झाडे उलमळून पडली आहेत। बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। थोडा हलक्या स्वरूपाचा पाऊसही यावेळी पडला। बुधवारी दुपारी अचानकपणे जोराचा वादळी वारा सुटल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली। यामध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसाठी बांधलेले पत्र्याचे शेड, विजेचे खांब, झाडे या वाऱ्यामध्ये पडली। सकाळपासून पाथर्डी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढून दुपारी वादळ वारा सुटला होता। भुंदे टाकळी शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनिल नामदेव भुंदे यांच्या शेतातील असलेल्या शेळी पालनासाठी बांधलेल्या पत्र्याचे शेड पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। तसेच शेत शिवारातील विजेचे खांब, झाडे निखळून पडली आहेत। श्रीरामपूर शहरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। राम मंदिरावर राम जन्म सोहळ्यानिमित्त या यात्रेनिमित्त महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदींनी वाजत गाजत मिरवणुकीत आणलेला मानाचा ध्वज लावण्यात आला। यंदा शेवगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्याने सर्वत्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे। पावसाअभावी तलाव बंधारे कोरडे खट राहिल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे। यात उन्हाचा कडाका वाढत असल्याने पाण्याअभावी फळबागांनी माना टाकायला सुरुवात केली आहे। त्यामुळे शेवगाव तालुक्यातील 1908 हेक्टरवरील आंबा, चिक्कू, संत्रा, केळी, डाळिंब, मोसंबी आदी प्रमुख फळबागांवर दुष्काळाचे संकट घोंगावत असल्याचे दिसत आहे। तर पारनेरची जीवनरेखा समजल्या जाणाऱ्या मांडओहळ धरणाने तळ गाठले। सध्या धरणामध्ये अल्प पाणी साठा राहिला आहे। धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता 399 दशलक्ष घनफूट असून आज रोजी धरणात 37.84 दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक राहिला आहे। संगमनेर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे। मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर कांदा झाकण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अकोले तालुक्यात भंडारदरा पानलोटात गारांसह पाऊस, मेघगर्जनेसह दुपारी 3 नंतर जोराचा पाऊस झाला। त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले। श्रीराम नवमी असल्याने विविध कार्यक्रमाच्या आयोजनाचे त्यामुळे नियोजन बिघडले। पिठा चितळवेढा परिसरात कांदा काढणीच्या कामाला ब्रेक बसला। तालुक्याचा पश्चिम व भंडारदरा पानलोट क्षेत्र मुळा परिसरातही कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या। त्यामुळे पिकांचे नुकसान झाले। तर प्रचंड उकाडा असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता। मुळा पानलोट क्षेत्रातील भंडारदरा परिसरात पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते। गावातील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीला जागा देण्यासाठी वादातून कुटुंबास बेदम मारहाण झाल्याची घटना नगर तालुक्यातील जाम कौडगाव येथे घडली आहे। चांद शरीफ पठाण यांनी दिलेल्या जबाबावरून तालुका पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। स्वर्गीय भास्कर तोडमल आणि स्वर्गीय दिलीप तोडमल यांच्या पुण्यतिथी निमित्त राजमुद्रा केसरी व कर्जत तालुका केसरी चषक कुस्तीचे मैदान आयोजित करण्याची माहिती जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष विजयकुमार तोडमल यांनी दिली आहे। शनिवारी कर्जत येथे स्वर्गवासी भास्कर तोडमल व स्वर्गवासी दिलीप तोडमल क्रीडा संकुलन येथे कर्जत तालुका केसरी व राजमुद्रा केसरी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे। या मैदानाचे उद्घाटक कर्जत शहर आणि परिसरात गेल्या 3.5 वर्षापेक्षा जास्त अधिक दिवस सलग श्रमदान करणारे सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमींच्या हस्ते करण्यात येणार आहे।
श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी श्री रामनवमी निमित्त कोपरगाव वरून शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीचे आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या हस्ते सपत्निक विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार आशुतोष काळे हे देखील सपत्निक साई पालखी सोहळ्यात सहभागी झाले व त्यांनी साई भक्तांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी श्री रामनवमी निमित्त शिर्डीला जाणाऱ्या श्री साईगाव पालखीला आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी सौ चैतालीताई काळे यांनी खांदा देऊन जय श्रीराम व साईबाबांचा नाम घोषात साई पालखीच्या भेटीसाठी शिर्डीकडे मार्गस्थ झाली. यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील हजारो साई भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.